पांढरी खानापूर गावातील वाद चिघळला असून संचारबंदी झुगारून दलित बांधव गावाबाहेर पडले आहेत. यावेळी हजारो दलित बांधव अमरावतीच्या दिशेने रवाना झाले असून पांढरी खानापूर ते मुंबई लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे. दलितांवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप करण्यात आला असून शासनाच्या सर्व परवानग्या असून देखील प्रवेशद्वाराच्या बांधकामाला विरोध केल्याने हा वाद चिघळला आहे. खानापूर या गावामध्ये 2020 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी 2020 पासून ठराव पास होत आहेत, परंतु या गावातील मनुवादी लोक हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहेत आणि त्यांच्यावर आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहेत. बहिष्कार टाकूनसुद्धा आमच्यावर खूप अन्याय होत आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही. आम्हाला दुकानात बंदी आहे. किराणा चक्कीवर कोणी येऊ देत नाही. कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले. तसेच कोणतीही सूचना देत न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली. संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही. गावामध्ये ज्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल आहे ते गावामध्ये खुलेआम फिरत आहे. पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना साथ देत आहे. पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन फिरत आहे आणि गावामध्ये जे संचारबंदी लागू असताना सुद्धा ग्रामसभेचे नियोजन केले आहे.